भाई हनुमान ग्राम विकास परिवर्तन चैनल प्रचार सभा शुभारंभा निमित्ता अपन श्री मंडली या ठिकाणी जमली आहोत। खर पाहिलं तर ही निवडणूक एक दिवसाची नाहीये, ही निवडणूक एक महिन्याची नाहीये, ही निवडणूक एक वर्षाची नाहीये, तर नारायणगावच्या हो भाजलेल्या पाच वर्षाच्या भवितव्याची ही निवडणूक आपण सगळेजण आई मुक्ताईला साक्षी ठेवून या ठिकाणी सामोरे जात आहोत आणि विकासाचं विजन घेऊन आपल्याला आपल्या गावचा विकास करण्यासाठी सगळ्यांना एकजुटीने एक दिलेले काम करण्यासाठी आपण मंडळी या ठिकाणी आई मुक्ताईला आशीर्वाद मागण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झाले। आईचे आशीर्वाद आपल्याला या ठिकाणी आहेत। यानंतर आपण सगळी मंडळी हनुमंतरायाच्या दर्शनाला त्या ठिकाणी जाणार आहोत आणि या दोन्ही ग्रामदेवतांना आपण त्या ठिकाणी साकडं घालतोय, निमंत्रण देतोय। हे भगवंत, हे ईश्वर, आम्ही आरंभलेल्या या चांगल्या कार्यामध्ये तुम्ही आम्हाला साथ द्या, आम्हाला आशीर्वाद द्या आणि आमचे 18 च्या 18 उमेदवार या ठिकाणी प्रचंड बहुमताने निवडून येऊ द्या। हे सर्व करत असताना देवदेवतांचे तर आशीर्वाद आपल्या बरोबर आहे, परंतु गावातील तमाम अभावृत्त असतील, माता भगिनी असतील, ज्येष्ठ सहकारी असतील, या सगळ्यांना बरोबर घेऊन जात असताना त्यांचं सुद्धा सगळ्यांचं सहकार्य आपल्याला पाहिजे आणि ते सहकार्य मिळवण्यासाठी आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी अहोरात्र प्रयत्न केले पाहिजे। सगळीच्या सगळी मंडळी त्यावेळेस बरोबर येतात, त्यावेळेस विजय निश्चित असतो आणि आज आपण पाहतोय की नारायणगावच्या वातावरण बदललेलं आहे। सगळी मंडळी भरभरून आपल्या पाठीमागे येतात, भरभरून कौतुक करतात, आम्ही तुमच्या बरोबर आहे, घाबरू नका, आई मुक्ताईचा आशीर्वाद तुमच्या बरोबर आहे, हनुमंतरायाचा आशीर्वाद तुमच्या बरोबर आहे अशा पद्धतीचं आपल्या सगळ्यांना सांगतात आणि निश्चितच येणाऱ्या कालखंडामध्ये 6 तारखेला जो निकाल लागणार आहे तो मुक्ताई हनुमान परिवर्तन ग्राम विकास पॅनलचा विजय मुक्ताई मंदिर अमित शेटे नगर वाढवते एक दूरदृष्टी आहे, एक विकासाचं विजन आहे आणि ते साकारण्यासाठी आपल्या गावातली सगळी मंडळी कोणत्याही पद्धतीचा पक्ष नाही, कोणत्याही पद्धतीचा हेवादावा नाही, कोणत्याही पद्धतीचा जात धर्म नाही, सगळ्यांची एकमूळ झालेली आहे। नारायणगाव हाच आमचा पक्ष आणि नारायणगाव हाच आमचा विकास या ध्येयाने आपण सगळेजण झपाटलो आणि सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेली आहे आणि त्याच पद्धतीने आपल्याला गावचा विकास करण्यासाठी आपले सगळेजण या ठिकाणी कटिबद्ध झालेलो आहोत। कुणी टीका करेल, कुणी का सांगेल आम्ही हे केलंय आम्ही ते केलंय, तुम्हाला आमच्या शुभेच्छा, परंतु सगळ्या नारायणगावकरांना माहिती आहे की आपल्याला काय करायचं। फार मोठे विजन आपण घेऊन या ठिकाणी उतरणार आहोत, आता लगेच आम्ही साहेब सांगणार नाही, परंतु आमचा जो अजेंडा येणार आहे, विकास नामा येणार आहे, त्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी कळेल या गावासाठी फक्त रस्ते, लाईट, वीज, पाणी या मूलभूत सुविधा हे तर आपण देतोय, परंतु त्याच्यातून ज्या काही गोष्टी पुढे उत्पन्न होत आहेत त्या गोष्टींचा निपटारा करण्यासाठी आणि एक नवीन नवीन या ठिकाणी संकल्पना राबवण्यासाठी निश्चितच आम्ही या ठिकाणी सगळेजण प्रयत्न करणार आहोत। या ठिकाणी सगळ्या पक्षातील मंडळी आहेत आपल्यासोबत, ज्यांना आपल्याला घेऊन चालायचंय, जे आपल्या पाठीवरती आशीर्वाद देणार आहेत ते आपल्या तालुक्याचे आमदार आपल्या बरोबर आहेत, आपल्या शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार आपल्या बरोबर आहेत, मनसेचे पदाधिकारी सगळे आपल्या बरोबर आहेत, पत्र भाऊ या ठिकाणी आहेत, त्याच्यानंतर भारतीय जनता पार्टीचे नामदेवंत या ठिकाणी आहेत, आमचे दादो साहेब या ठिकाणी आहेत, ही सगळी मंडळी एक दिलं आणि या बाजूला सगळी उपस्थिती गावातील आपली ग्रामस्थ मंडळी, ज्येष्ठ मंडळी आपल्या बरोबर आहेत आणि या सगळ्यांच्या जोरावरती, सगळ्यांच्या आशीर्वादावरती, आई मुक्ताईच्या आशीर्वादाने, हनुमंतरायाच्या आशीर्वादाने आपण सगळेजण पुढे जाणार आहोत। पॅनलचं काम करत असताना सावळे मार्केटमध्ये एकनाथ शेटे यांच्या गाड्यामध्ये आपण ऑफिस उघडलेलं आहे, दररोज आपल्या वार्डातील 1-2 प्रतिनिधींनी त्या ठिकाणी जायचंय, दुसऱ्या दिवशीचं त्या ठिकाणचं कामकाज काय आहे ते विचारून घ्यायचंय, येणारी सगळी कागदपत्र असतील, कोणत्या कोणत्या गोष्टी असतील त्या ठिकाणी द्यायच्यात आणि त्या पद्धतीने आपल्याला काम करायचं। दुसरी गोष्ट, आपण हे शक्ती प्रदर्शन करण्यासाठी या ठिकाणी जमलेलो आहे,
आपण फक्त आईचे आशीर्वाद घेण्यासाठी, आईला संकल्प सोडण्यासाठी, मारुताईंचा आशीर्वाद घेण्यासाठी आपण या ठिकाणी जमलेलो आहोत। म्हणून आपण सगळ्यांनी कुणालाही मतदाराला आपल्या जवळच्या माणसाला जवळ बोलू नका। प्रत्येकाच्या दारात जा, प्रत्येकाच्या घरात जा, आपले विचार सगळ्यांना सांगा, प्रत्येकाच्या पाया पडा आणि एवढ्या वेळेस या गावच्या विकासासाठी आम्हाला भरघोस मदत विजय करा अशा पद्धतीची सगळ्यांना विनंती करा। ज्येष्ठांचे आशीर्वाद घ्या, सहकाऱ्यांना बरोबर घेऊन चला, अशा पद्धतीने आपल्याला काम करायचं। म्हणून या ठिकाणी मी सगळ्यांना आवाहन करतोय, कुणाला दुखू नका, कुणाला खुपू नका, कोणाच्या डोळ्यामध्ये भरू नका, परंतु प्रत्येकाच्या गाड्यामध्ये पडा, प्रत्येकाच्या पायावरती डोकं ठेवा आणि आम्हाला विकासासाठी साथ द्या, आशीर्वाद द्या, पाठबळ द्या अशा पद्धतीची सगळ्यांना विनंती करा अशी मी सगळ्यांना या ठिकाणी विनंती करतो। आणि या ठिकाणी आपल्या मुक्ताई हनुमान परिवर्तन ग्राम विकास चॅनलचा विजय निश्चित आहे। या ठिकाणी मी आपल्या सगळ्यांना आई मुक्ताईच्या साक्षीने सांगतो, आई मुक्ताई माते की जय। तुमचे उमेदवार कोण कोण आहेत काय कळलं पाहिजे ना? या ठिकाणी जे आपल्या नारायणगावच्या विकासाच्या भविष्यातील जे शिल्पकार ठरणार आहेत, प्रत्येक समाजातील, प्रत्येक वाड्यातील, प्रत्येक वस्तीतील उमेदवार आपण या ठिकाणी दिलेले आहेत, त्या उमेदवारांचा अल्प परिचय या ठिकाणी आम्ही तुम्हाला करून देतोय। प्रथमता या ठिकाणी आपल्या नारायणगावचं ज्यांच्या हातामध्ये नेतृत्व आपण देणार आहोत, लोकनियुक्त पहिल्या सरपंच म्हणून ज्यांना आपण या ठिकाणी निवडून देणार आहोत, त्या सन्माननीय सौभाग्यवती छायाताई रोहिदास केदारी यांनी या ठिकाणी उभारायचं आणि सगळ्यांना नमस्कार करायचा आहे। ताईंच्या माध्यमातून आणि नेतृत्वाखाली आपल्याला निश्चितच भविष्य काळामध्ये गावचे क्रमांक एक मधून उमेदवार त्यांची निशाणी आहे किटली आणि सरपंचांची निशाणी आहे कबशी। त्यानंतर वार्ड क्रमांक एक मधून वासगे गणेश विलास यांची आपण उमेदवारी या ठिकाणी जाहीर केलेली आहे। आणि तिसरे उमेदवार आहे सौभाग्यवती भावळे सरिता ज्ञानेश्वर यांची आपण नारळ। यानंतर वार्ड क्रमांक दोन कोराळे हितेश नथू यांची उमेदवारी आपण या ठिकाणी। तसेच वार्ड क्रमांक दोन मधून ॲडव्होकेट सुबंध दक्षता कौस्तु यांना आपण या ठिकाणी उमेदवारी दिली आहे। तसेच वार्ड क्रमांक दोन मधून आपले तिसरे उमेदवार आहेत सौभाग्यवती ॲडव्होकेट फोटे माधवी किशोर यांना आपण वार्ड क्रमांक तीन या वार्ड मधून डेरे संदेश राजेंद्र यांना आपण या ठिकाणी यांचं चिन्ह आहे कुकर। त्यानंतर वार्ड क्रमांक दोन मधून रेगडे अर्चना धोनी भाऊ, वार्ड क्रमांक तीन मधून रेगडे अर्चना धोनी भाऊ यांचं चिन्ह आहे नारळ। यानंतर वार्ड क्रमांक चार खैरे प्रशांत अशोक यांना आपण या ठिकाणी नारळ। त्यानंतर वार्ड क्रमांक चार मधून सौभाग्यवती निंबाळकर वैशाली संतोष आहे कुकर। त्यानंतर वार्ड क्रमांक चार मधून ज्यांना उमेदवारी दिलेली आहे ते सौभाग्यवती सोनवणे उर्फ कोराळे सारिका अनिके यांना या ठिकाणी आपण उमेदवारी दिलेली आहे। यानंतर वार्ड क्रमांक पाच मधून
अभंग रामदा सकाराम म्हणजे मी आणि माझा चिन्ह आहे कुकर। त्यानंतर माझ्या समवेत कोल्हे शुभांगी नितीन यांना आपण या ठिकाणी उमेदवार दिली आहे। चिन्ह आहे चिटली आणि त्यानंतर माझ्या बरोबर ज्यांना उमेदवार दिलेली आहे त्या आमच्या अनिताताई राजेंद्र नाईक यांना त्यानंतर वार्ड क्रमांक सहा मधून पाटे प्रवीण अशोक यांना आपण यांचं चिन्ह आहे किटली। त्यानंतर वार्ड क्रमांक सहा मधून दुसरे उमेदवार आपले पानसरे विलास नाना ज्ञानेश्वर आणि यांचं चिन्ह आहे कुकर। त्यानंतर वार्ड क्रमांक सहा मधून तिसरे उमेदवार आहेत कोकणे उर्फ हैरे दीपाली नारळ। अशा पद्धतीने 17 उमेदवार आणि त्यांच्याबरोबर 18 सरपंच पदाचे उमेदवार असे आपण 18 उमेदवार मुक्ताई हनुमान ग्राम विकास परिवर्तन पॅनलच्या माध्यमातून दिलेले आहेत। सगळ्या उमेदवारांचा परिचय या ठिकाणी करून दिलेला आहे। सगळे उमेदवार ताकदीचे तरुण तरुणदार आणि सगळी काम करणारी मंडळी आहेत या आपल्या सगळ्यांना दिसून आलेलं आहे। आपण सगळ्यांनी त्यांच्या पाठीमागं उभं राहावं आणि प्रचंड मताने विजयी करावं असं सगळ्यांना या ठिकाणी आवाहन करतो आणि मुक्ताईला या ठिकाणी आशीर्वाद आपल्या सगळ्यांसाठी। बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा। आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका।